आपल्या विद्यार्थ्यांना कोणकोणते प्रश्न आरोग्य विभाग परीक्षेमध्ये विचारले ते आपण पाहणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला दवाखाना योजनेबद्दल सुद्धा प्रश्न विचारले जात आहे. ठीक आहे, आपला दवाखाना, तर त्याच्याबद्दल सुद्धा आपण या ठिकाणी डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. त्या अगोदर बघूया की आज कोणकोणते प्रश्न विचारले गेले. राधे या पुस्तकाचे लेखक विचारले गेले आहेत. तर राधे या पुस्तकाचे लेखक कोण आहे, जे की आपण जर या ठिकाणी बघितलं महाभारतामध्ये जे अमर पात्र कर्ण याच्यावरती आधारित हे पुस्तक आहे मित्रांनो. तर रणजित देसाई प्रसिद्ध लेखक आहेत, भरपूर या ठिकाणी यांच्या कादंबऱ्यावरती प्रश्न विचारले जातात. तर त्यांचं हे राधे हे पुस्तक आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर जर आपण या ठिकाणी बघितलं तर नृत्य या प्रकारावरती एक प्रश्न विचारला होता, आपल्याला जर याचं उत्तर माहिती असेल तर ते सांगू शकता. अलंकावरती अलंकार याच्यावरती दोन प्रश्न होतं, मणीवरती तीन प्रश्न सोपे विचारले होते या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर रिझनिंगवरती खूप सोपे प्रश्न विचारले होते, तीन प्रश्न त्यांनी चुकीचं पण दिलं होतं असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर शारदा सदन 1890 शारदा सदनची स्थापना झाली मुंबईमध्ये विल्सन कॉलेजच्या जवळ. कुणी केली होती 1890 तर कुणी केली, तर पंडिता रमाबाई यांनी 1890 याची स्थापना केली. या ठिकाणी लक्षात ठेवू शकता किती 1890 पंडिता रमाबाई मुंबईमध्ये विल्सन कॉलेजच्या जवळ शारदा सदनची त्यांनी स्थापना केली. त्यानंतर संविधान सभेवरती एक प्रश्न विचारला होता. आणि त्यानंतर आपला दवाखाना याच्यावरती काल पण एक प्रश्न होता, आता पण एक प्रश्न विचारलेला, आज पण म्हणजे हे कंटिन्यू प्रश्न विचारले जातील. कारण आता सध्या सरकारची हे जी काही चर्चा आहे त्याच्यावरती त्याला जे जागा मिळणं वगैरे दवाखान्याला, तर त्यासंबंधी हे सध्या चर्चेमध्ये आहे, त्यामुळे चर्चेतले करंट अफेअरचे प्रश्न विचारले जातात. तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी बघणार आहोत की योजना का आहे, आपला दवाखाना योजना का आहे, आणि या योजनेचं अंतर्गत आपल्याला काय काय सवलती मिळणार आहे ते पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत, काय काय सवलती मिळणार आहे. थोडक्यामध्ये सांगतो हे काय योजना आहे. जसं की आता आपल्याला जे सर्दी खोकला घसा एक छोटे छोटे ज्या आपल्याला आजार पडत असतात, ओके, त्यासाठी अगदी आपल्याला मोठ्या मोठ्या रुग्णालयामध्ये जायची काही आवश्यकता असते का शहरामध्ये, तर नाही. मग त्यासाठी जर आपल्याला ते शहरामध्ये गेलं तर होतं काय मित्रांनो, तर तिथं ॲक्च्युअल जे रुग्ण असतात, ठीक आहे, तिथं जे ॲक्च्युअल रुग्ण असतात तर त्याच्यावरती थेट परिणाम होतो. म्हणजे त्या ठिकाणी जे अपघात विभाग असतो, ICU विभाग आहे, प्रसूती विभाग आहे, ओके, तिथं खरंच शहरामध्ये जाऊन उपचार घेणं रुग्णांना गरजेचं असतं सरकारी दवाखान्यामध्ये. तर त्यांच्यावरती डायरेक्ट परिणाम होतो ह्या दैनंदिन रुग्णांमुळे, म्हणजे छोट्या छोट्या सर्दी खोकल्या ताप याच्यामुळं. मग हे तिथं जाऊन गर्दी करण्यापेक्षा, गर्दी तर होतेच होते, शिवाय त्या पेशंटसोबत दोन चार त्याचे नातेवाईक जातात, त्या नातेवाईकांचा तिथं राहण्याचा खर्च, ठीक आहे, त्यांचा जाणे येण्याचा वाहतुकीचा खर्च, असा रुग्णांना पण काय करावं लागतं मित्रांनो, तर त्यासाठी खर्च करावा लागतो, त्यासाठी उगीच धावपळ होते. मग आता सरकारने काय केलेलं आहे, तर सरकारने काय केलं, हे सगळा खर्च धावपळ आणि शहरातील जे रुग्णालय आहे त्याच्यावरती ताण येण्यापेक्षा सरकारने आता योजना आणलेली आहे. ठीक आहे, सरकारने काय केली, ही एक योजना आणलेली आहे, वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना. इथून पुढचे डायरेक्ट तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारतील असे हे सर्व मुद्दे आहेत मित्रांनो. काळजीपूर्वक व्यवस्थित ऐका की कोणत्या सवलती मिळणार. आता सर्वात प्रथम हे दवाखाना किती लोकसंख्येसाठी असणार आहे, किती एरियामधील लोकसंख्येसाठी, तर 25 ते 30,000 लोकवस्तीसाठी एक दवाखाना. ठीक आहे, 25 ते 30,000 लोकवस्तीसाठी एक दवाखाना असं प्रशासनाचं काय आहे, यासाठी नियोजन आहे. याची वेळ असणार आहे 7:30 ते 2:00 आणि 3:00 ते 10:00 या वेळेमध्ये हे दवाखाने सुरू राहतील. सोबतच आपला दवाखाना याच्याअंतर्गत 147 प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या विनामूल्य फ्रीमध्ये मिळतील अशी माहितीसुद्धा काय केलेल्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. काही ठिकाणी पोर्ट केबिनमध्ये प्राथमिक उपचार दवाखाना सुरू केला जाणार आहे. तसंच पॉलिक्लिनिकमध्ये वैद्यकीय तज्ज्ञांद्वारे विनामूल्य सल्ला उपचार मिळणार आहे. आणि यासाठी केस पेपर वगैरे काढायचीसुद्धा गरज नाही. जसं की आता तुम्हाला असं सरकारी दवाखाना तर आहेत की आता मग काय फरक आहे, तर फरकसुद्धा मी थोडं पुढे गेल्यानंतर तुम्हाला सांगणार आहे. यामध्ये केस पेपर वगैरे तिथं रांगेत उभं राहून काढायची काय आवश्यकता पडणार नाही, त्यासाठी ऑनलाईन सुविधा चालू केलेली आहे. मग या ठिकाणी जर बघितलं पुढे काय सांगितलं आहे मित्रांनो, तर पुढे या ठिकाणी सांगितलं की महानगरपालिकेच्या डायग्नॉस्टिक सेंटरमध्ये सिटी स्कॅन, त्यानंतर MRI, X-ray इत्यादी चाचण्या केली जातील. आणि या दवाखान्यामध्ये कोणकोण असणार आहे स्टाफ, तर एक वैद्यकीय अधिकारी असणार, एक परिचारिका असणार, एक फार्मासिस्ट असणार आणि एक मदतनीस असणार. अशा चौघांची काय केली जाणार आहे, या ठिकाणी नेमणूक केली जात आहे. ओके, त्यानंतर कान नाक घसा तज्ज्ञ म्हणजे ENT स्पेशलिस्ट असणार आहे त्या ठिकाणी, नेत्रचिकित्सा, स्त्रीरोग तज्ज्ञ, वैद्यकीय तपासणी तज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट, त्वचारोग तज्ज्ञ, दंतशल्य चिकित्सक, बाळरोग तज्ज्ञ, अशा आरोग्य सुविधा पॉलिक्लिनिकच्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत. म्हणजे एकाच ठिकाणी सर्व तुम्हाला काय होणार आहे, तर मल्टी स्पेशलिस्ट या ठिकाणी टाईपचं हॉस्पिटल या ठिकाणी उभारलं जात आहे. त्यानंतर ग्रामीण भागात प्रामुख्याने ST स्थानकाजवळ आपला दवाखाना सुरू करण्याचे सरकारचे नियोजन आहे, जेणेकरून पटकन तिथल्या तिथं काय होतील, लोक उतरतील तिथल्या तिथं दवाखान्यामध्ये जाऊ शकतील ST स्टँडजवळ. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं
पद्धतीने आतापर्यंत भरपूर दवाखान्याचे उद्घाटन सुद्धा झालेले आहेत मित्रांनो. तर या ठिकाणी जर आपण बघितलं महत्त्वाचं म्हणजे काय फरक आहे, सरकारी दवाखाना तर आता आहेतच, तर या ठिकाणी आता बघू शकता की सरकारी हॉस्पिटलच्या प्रक्रियेनुसार आता रुग्णांना काय सध्या हॉस्पिटलमध्ये सरकारी तर केस पेपर आवश्यक असतो. त्यासाठी काय होतं तर वेळ पण जातो, मोठी रांग पण लागते, गर्दी पण असते, ओके, त्यामुळं रुग्णांचा त्या ठिकाणी वेळ जातो आणि थोडासा मनस्ताप पण वाढतो. तर याला उपाय म्हणून काय केलेलं आहे, रुग्णांचा आणि त्याच्या नाते बराचसा वेळ जातो, याला पर्याय म्हणून काय काढलेलं आहे, तर दवाखान्यामध्ये ही माहिती आता ऑनलाईन पद्धतीने म्हणजे अगोदरच तुम्ही काय करू शकता, त्याला अप्लाय करू शकता, जेणेकरून तिथं गेलं की तुमच्या नावाच्या समोर सगळी माहिती त्यांना उपलब्ध होईल आणि त्यासाठी एक आरोग्य कार्ड सुद्धा बनवलं जात आहे, ठीक आहे. आणि या ठिकाणी एक दवाखान्याच्या टॅबच्या माध्यमातून रुग्णांची माहिती, आजाराचा तपशील, औषधाचा साठा, वितरण, निदान केलेली पद्धती याचा तपशील नोंदवण्यात येणार आहे, जेणेकरून त्याचा सर्व बायोडाटाच त्या रुग्णाचा या आपल्या दवाखाना योजनेअंतर्गत त्या हॉस्पिटलमध्ये असणार आहे. तर अशा पद्धतीने ही योजना महत्त्वाची आहे आरोग्य विभाग परीक्षेसाठी आणि येणाऱ्या परीक्षांसाठी सुद्धा. त्यामुळं नक्की तुम्ही असे करंट अफेअरचे प्रश्न आरोग्य विभाग रिलेटेड वाचत राहा, आपण सुद्धा आपल्या चॅनलवरती देत राहू. आणि अजून जर तुम्ही या योजनेचा लाभ घेतला नसेल एक्झामवर क्लासेस नक्की घ्या, कारण यामध्ये मित्रांनो खूप कमी फीमध्ये तुमच्यासाठी अवेलेबल केलेला आहे मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, जे की अगदी बेसिकपासून हाय लेवल पर्यंत सगळे टॉपिक यामध्ये इन्क्लूड आहेत. सोबतच या ठिकाणी जर आपण बघितलं तर यामध्ये कितीही वेळा तुम्ही पुन्हा पुन्हा हे लेक्चर पाहू शकता. 1 इयर त्याची व्हॅलिडिटी आहे, ऑलरेडी रेकॉर्डेड आहे, त्यामुळे वेट करायची आवश्यकता नाही, कधी होईल काय होईल कोणता टॉपिक सर्व काय ऑलरेडी तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल असणार आहे. सोबत 5000 प्रश्नाचे तुम्हाला ईबुक सुद्धा असणार आहे, व्हिडिओ सोल्युशनसह 163 टेस्ट सुद्धा असणार आहेत. याच फीमध्ये सगळं काय इन्क्लूड आहे मित्रांनो हे सांगत आहे ते. 500 तासांचा व्हिडिओ लेक्चर संग्रह तुम्हाला या ठिकाणी दिला जात आहे. तर यासाठी काय करायचं आहे ऍक्सेस मिळवण्यासाठी, तर 72 48 93 01 76 या नंबरला 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे. त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअप नंबरला 72 48 93 01 76 या नंबरला पाठवायचा आहे. तत्काळ तुम्हाला सर्व ऍक्सेस दिला जाईल. किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकद्वारे सुद्धा तुम्ही तिथंच पेमेंट करून तिथंच ॲक्सेस करू शकता. परंतु तिथं 200 रुपये तुमचे जास्त जातील प्रोसेसिंग फी वगैरे. जर तुम्हाला फक्त 99 मध्येच पाहिजे असेल तर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करू शकता, तत्काळ तुम्हाला ॲक्सेस दिला जाईल. तर व्हिडिओ माहितीपूर्ण ठरला आहे, एक लाईक नक्की करा. आणि शेवटच्या दिवसामध्ये जर तुम्हाला टेस्ट सोडवायचे असतील अगदी माफक फीमध्ये, तर फक्त 98 रुपयामध्ये तुम्हाला 200 टेस्ट उपलब्ध केलेले आहे. नक्की तुम्ही सराव करा. ऑनलाईन टेस्ट आहेत या सगळ्याच्या सगळ्या. 97 रुपयामध्ये 178 टेस्ट दिलेल्या आहेत ग्रामसेवकच्या. आरोग्यसेवक भरतीसाठी ZBच्या 96 रुपयामध्ये 183 टेस्ट दिलेल्या आहेत. अंगणवाडी सुपरवायझरसाठी 95 रुपयामध्ये 180 टेस्ट दिलेल्या आहेत. सोबतच तुम्हाला अगदी माफक फीमध्ये ईबुकसुद्धा उपलब्ध केलेले आहेत. ते ईबुकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये एका क्लिकवरती तुम्ही काय करू शकता, मिळवू शकता. तर एक लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर चॅनलसुद्धा नक्की सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करा, म्हणजे सर्व अपडेट, सर्व एक्झामचा अनालिसिस या ठिकाणी मी अपलोड करत असतो. धन्यवाद.